जव्हारमध्ये ग्रामीण भागामध्ये भात जोडणी तसेच जनावरांची व्यवस्थाकरिता उडवी सजवली जाते. ठाणे पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये भात शेती हे मुख्य पीक असून येथील नागरिक कुटुंबाच्या उपजीविकेकरिता गरजेपुरता भात ठेवून उरलेला भात विक्री करणे आणि आलेल्या पैशातून आपली दैनंदिन गुजराण करणे असा दिनक्रम चालू असतो. सध्या जव्हार तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये भात जोडणी करून जनावरांच्या चाऱ्याकरिता उरलेला पेंढा वर्तुळाकृती जमा करून उडवी सजवली जाते. जव्हार तालुक्यात सुमारे 6,505.6 हेक्टरमध्ये भात पिकाची लागवड करण्यात आली आहे. गावागावात भात पीक चांगले आले असून ठिकठिकाणी भात जोडणीचे काम सुरू आहे. ज्या शेतकऱ्यांची जोडणी झाली आहे अशा शेतकऱ्यांनी पेंढा रचून ठेवायला सुरुवात केली आहे, त्यात उडवी असे म्हटले जाते. निसर्गाचा लहरीपणा आणि मजुराची कमतरता यामुळे पूर्वीच्या तुलनेत शेती कमी केली जात असल्याचे शेतकरी सांगत आहेत. यंदा भात जोडणीतून आलेल्या पेंढ्या पुढच्या पावसापर्यंत गुरांच्या चाऱ्यांसाठी, फळे पिकवण्यासाठी तसेच चांगल्या रीतीने साठवणूक करता याव्या यासाठी उडवी करायची पद्धत आहे. उडवी करता येणे आणि ती पावसापासून वाचवता यावी म्हणून योग्य पद्धतीने साकारता येणे ही एक कला आहे. अंगणातील उडवी म्हणजे घराची शोभा मानली जात होती, मात्र आज शेतीची संकल्पना बदललेली आहे. शेतीचे क्षेत्रही दिवसागणित कमी होते. गोठ्यातला गुरांचा आवाज देखील कमी झालेला आहे. जशी शेतात राबणाऱ्या माणसाचे हात कमी झाले तसे ढवळ्या पवळ्याची भ्रमती विरळ झाली आहे. अशा स्थितीमध्ये गावखेड्यामध्ये स्वतःपूर्ती का होईना शेतकऱ्यांची लगबग दिसून येत आहे. भात जोडणी झाली की कमी जागेत जास्त पेंढा राहाव्यात म्हणून विशिष्ट रचनेत पेंढ्यांची बांधणी केली जाते, त्यास उडवी असे म्हटले जाते. ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्याच्या घराजवळ किंवा शेतात उडवी बघायला मिळते. यंदा भात पिकाच्या हंगामाला उशिरा सुरुवात झाली. पावसाचा हंगाम लांबला तरी पिकाला चांगला फायदा झाला. कोणत्याही प्रकारे रोगाचा विशेष प्रादुर्भाव झाला नसल्याने भात पीक आता चांगले आले आहे.